एका जोडप्याने आपल्या 3 मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मुलांनी विषारी दूध पिण्यास नकार दिला. जोडप्याने हे दूध प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मात्र वेळेत रुग्णालयात दाखल केल्यानं या जोडप्याचे प्राण वाचले. अजमेरमधील कल्याणीपुरा भागात राहणाऱ्या एका जोडप्यानं अनेक लोकांकडून पैसे उधार घेतले होते. पतीने व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं, पण व्यवसाय चालला नाही आणि पैसे बुडाले. त्यानंतर कर्ज देणाऱ्या व्यक्तींनी सातत्यानं पैशासाठी तगादा लावला. कर्ज देणाऱ्यांच्या धमक्यांना कंटाळून जोडप्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलीस तपासादरम्यान पुढे आली. कर्जाला कंटाळलेल्या कुटुंबियांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाय. रात्रीच्या वेळी महिलेनं दूध उकळून त्यात विष मिसळलं. संपूर्ण प्रकार पाहूया. त्याआधी HPN मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. त्यानंतर ते पती आणि मुलांना प्यायला दिलं. थोड्या वेळानं महिलेनं ते दूध प्यायलं. महिलेने जेव्हा मुलांना दूध पिण्यास दिलं तेव्हा त्यांनी दूध पिण्यास नकार दिला, पण पती पत्नीनं दूध घेतलं. दूध प्यायल्यानंतर काही वेळानं त्यांची प्रकृती बिघडू लागली. मुलांनी याबाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल केलं. आता या जोडप्याच्या प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलीस पुढील तपास करतायत.